हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर टॉपिक पार्शियल फ्रैक्शन। दिस इज अवर लेक्चर नंबर 9 रिगार्डिंग दैट टॉपिक। या लेक्चर यस मध्ये अपन इम्प्रॉपर फ्रैक्शन चे एग्जांपल बघणार आहोत। लेट अस सी, फर्स्ट वी हैव टू नो दैट व्हाट इज मीन बाय इम्प्रॉपर फ्रैक्शन। फर्स्ट लेक्चर मध्ये अपन इम्प्रॉपर फ्रैक्शन ची डेफिनेशन बघितली। व्हाट इज मीन बाय इम्प्रॉपर फ्रैक्शन? इफ द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इन द न्यूमरेटर इज ग्रेटर दैन द डिग्री ऑफ अ पॉलिनोमियल ऑफ द डिनॉमिनेटर इज नोन एज इम्प्रॉपर फ्रैक्शन। म्हणजेच काय? फ्रैक्शन असेल, न्यूमरेटरचा जो वेरिएबल असणार आहे एक्स, त्याचा घातांक डिनॉमिनेटरच्या एक्सच्या घातांकापेक्षा मोठा असेल किंवा इक्वल असेल, तर त्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय। आणि त्याचेच एक्झाम्पल फर्स्ट बघतोय आपण। रिसॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन एक्स क्यूब प्लस एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9। दिलेला एक्झाम्पल जो तो इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा एक्झाम्पल आहे। का? कारण न्युमरेटरला एक इक्वेशन आहे, डिनॉमिनेटरला एक इक्वेशन आहे। न्युमरेटरला जो एक्स आहे त्याचा सगळ्यात मोठा घातांक जो आहे तो 3 आहे, आणि डिनॉमिनेटरला जो आहे तो एक सगळ्यात मोठा घातांक जो आहे 2 आहे। म्हणजे न्युमरेटरचा घातांक हा डिनॉमिनेटरच्या घातांकापेक्षा मोठा आहे। म्हणजेच काय? दिलेला एक्झाम्पल जो आहे तो इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा एक्झाम्पल आहे। जर एक्झाम्पल इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं असेल तर दिलेल्या एक्झाम्पलला पहिला प्रॉपर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करावा लागेल, आणि त्यानंतर प्रॉपर फ्रॅक्शनच्या मेथडनुसार एक्झाम्पल सॉल्व करावा लागेल। तर प्रॉपर फ्रॅक्शनचे आपण 3 मेथड बघितल्यात। डिवाइडला नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असतील तर पहिली मेथड, डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर सेकंड मेथड, डिनॉमिनेटरला रिपीटेड फॅक्टर्स असेल तर थर्ड मेथड। त्या मेथड, त्या तीनपैकी कोणत्या मेथडचं एक्झाम्पल आहे त्या मेथडनुसार एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल। लेट इस सी, फर्स्ट दिलेलं प्रॉपर फ्रॅक्शन जो इम्प्रॉपर फ्रॅक्शन जो आहे एक्स क्यूब प्लस एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9, ज्याला फर्स्ट आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल, त्यासाठी दिलेल्या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं फर्स्ट आपल्याला भागाकार करून घ्यावं लागेल, म्हणजे तो सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल। म्हणजे न्युमरेटरला एक्स क्यूब प्लस एक्स आहे आणि त्याला भागिले एक्स स्क्वेअर मायनस 9 आहे, म्हणजे फर्स्ट भागाकार करून घेतोय। इथं आपल्याला कमीत कमी बाकी आणायची आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर आपल्याला कॅन्सल करायचं आहे, एक्स क्यूब आपल्याला कॅन्सल करायचं आहे। म्हणजे एक्स स्क्वेअरला जर एक्सनं मल्टिप्लाय केला तर येणारा आन्सर एक्स क्यूब असणार आहे। त्यामुळे इथं एक्स लिहितोय आणि या एक्सला दोन्ही टर्मनं मल्टिप्लाय केला, एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजे एक्स क्यूब, एक्सला मायनस 9 ने मल्टिप्लाय केला म्हणजे मायनस 9 एक्स हा आन्सर झाला। त्यानंतर आपण यांची वजाबाकी करतोय, म्हणजेच प्लस एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब कॅन्सल होऊन जाईल। इथे एक्सला मल्टिप्लाय बाय काही म्हणजे 1 असणार आहे प्लस 1, आणि हा मायनस मायनस प्लस 9 झाला, प्लस 1 प्लस 9 म्हणजे प्लस 10 एक्सची टर्म झाली। हा झाला आपला सिम्पली भागाकार। देअरफोर एक्स क्यूब प्लस एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9 याला आपण क्यू प्लस आर अपॉन डी या फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये सिम्प्लिफाय करून लिहितो आहे। क्यू म्हणजे कोशंट, कोशंट जो आहे तो आपला भाज्य जो आहे तो एक्स आहे, आर म्हणजे रिमेंडर बाकी, बाकी जे आहे ते 10x आहे, आणि डी म्हणजे डिवायडर ज्यांना आपण भागाकार केलेला आहे एक्स स्क्वेअर मायनस 9। देअरफोर यामध्ये व्हॅल्यू पुटअप करतोय, क्यूची व्हॅल्यू एक्स पुटअप केली प्लस आर म्हणजे 10x डिवाइडेड बाय डी म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 9। म्हणजे एक्स क्यूब प्लस एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9 हा सिम्प्लिफाय केल्यानंतर येणारा आन्सर आहे एक्स प्लस 10x डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9। एक्स ही सिम्पल टर्म आहे, 10x डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9 हा आपला प्रॉपर फ्रॅक्शन आहे। का? कारण इथे एक्सचा घातांक 1 आहे आणि इथे एक्सचा घातांक 2 आहे। म्हणजे न्युमरेटरला एक्सचा घातांक जो तो लहान आहे म्हणजे हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे। म्हणजे फक्त आपल्याला ही टर्म एक्सपांड करावी लागेल, एक्स 10x डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9। फर्स्ट याला आपण इक्वेशन नंबर 1 कॉल करते। का? आणि हा प्रॉपर फ्रॅक्शन सॉल्व करून येणारा आन्सर आपल्याला इथं पुटअप करायचा आहे, याला इक्वेशन नंबर 1 कॉल केली। आता हा एक्सपांड करताना डिवाइडला एक्स स्क्वेअर मायनस 9ला आपण 3चा स्क्वेअर म्हणू शकतोय। म्हणजे 10x आहे तसा एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस 9 म्हणजे 3चा स्क्वेअर लिहिला, आणि इथं आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल, दॅट इज ए प्लस बी ए मायनस बी, ए म्हणजे एक्स आहे बी म्हणजे 3 आहे, दॅट इज ए प्लस बी ए मायनस बी ही टर्म लिहिली।
देयरफॉर 10x डिवाइडेड बाय इन फर्स्ट ब्रैकेट x प्लस 3 इन सेकेंड ब्रैकेट x माइनस 3 टर्म आज सपोज करतो है। दिलेला जो प्रॉपर फ्रैक्शन से एक्जाम्पल है जो अपन सिंप्लिफाई केलेला आहे त्याला आपण तीन मेथड बघितले आहेत त्यापैकी आपली फर्स्ट मेथड इथे आपण यूज करू शकतो आहे। म्हणजे काय डिनोमिनेटरला दोन डिस्टिंक्ट नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असतील तर x प्लस 3 आणि x मायनस 3 दोन फॅक्टर्स आहेत त्यामुळे याला आपण दोन अननोन्स घ्यावे लागतील कॅपिटल ए आणि कॅपिटल बी। कॅपिटल ए डिवाइडेड बाय फर्स्ट फॅक्टर करावा लागेल x प्लस 3 प्लस कॅपिटल बी डिवाइडेड बाय सेकंड फॅक्टर x मायनस 3 करावा लागेल। याला इक्वेशन नंबर पुढची देतोय इक्वेशन नंबर सेकंड। देयरफॉर इक्वेशनची वन साइड एज इट इज इक्वल्स टू इथे क्रॉस मल्टीप्लाय केला आपण ए ला मल्टीप्लाय बाय एक्स मायनस 3 केला प्लस बी ला मल्टीप्लाय बाय एक्स प्लस 3 केला डिवाइडेड बाय दोघांचा गुणाकार एक्स प्लस 3 आणि एक्स मायनस 3। म्हणजे डिवाइडला सेम दोन्ही ब्रॅकेट कॅन्सल होतील न्युमरेटरला 10x राहणार इक्वल्स टू इथं ए इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 3 प्लस बी इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3 राहणार डिवाइडचे दोन्ही ब्रॅकेट कॅन्सल झाले। त्याला इक्वेशन नंबर पुढची देतोय आपण इक्वेशन नंबर थर्ड। त्यानंतर काय करतोय आपण फर्स्ट फॅक्टर कोणता आहे आपला त्याला झिरो म्हणतोय आपण। फर्स्ट फॅक्टर आपला एक्स प्लस 3 आहे त्याला झिरो म्हटला तिथून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली ती मायनस 3 आहे प्लस 3 अदर साईडला गेला तर मायनस 3 होऊन जाईल ती व्हॅल्यू आपण इथं इक्वेशन नंबर थर्ड मध्ये पुटअप करतोय। जिथे जिथे एक्स आहे तिथं एक्सच्या ऐवजी मायनस 3 पुटअप केला बाकीच्या टर्म आहेत अशा इक्वेशन नंबर थर्ड मधल्या ठेवल्या। देअरफोर 10 मल्टीप्लाय बाय मायनस 3 म्हणजे मायनस 30 मायनस 3 आणि मायनस 3 म्हणजे मायनस 6 मल्टीप्लाय बाय ए मायनस 6 ए आणि ही टर्म प्लस 3 मायनस 3 झिरो होऊन जाईल। म्हणजे 10 मल्टीप्लाय बाय मायनस 3 म्हणजे मायनस 30 मायनस 6 ए प्लस ही टर्म झिरो होऊन जाईल। म्हणजे झिरो काढून टाकतोय म्हणजे राहणार टर्म मायनस 30 इक्वल्स टू मायनस 6 ए दोन्ही साईडचा मायनस कॅन्सल होऊन जाईल। म्हणजे 30 इक्वल्स टू 6 ए 6 या साईडला आला तर डिवाइडला जाईल देअरफोर 30 डिवाइडेड बाय 6 इक्वल्स टू ए इथं मायनस एन आपण ऑलरेडी कॅन्सल केलेलं आहे म्हणजे तर 6 भाग जाईल म्हणजे 6 फायजा 30 म्हणजे 30 डिवाइडेड बाय 6 इक्वल्स टू 5 हे झाला आपला एच आन्सर। नेक्स्ट आपला सेकंड फॅक्टर आहे एक्स मायनस 3 त्याला आपण झिरो कॉल करतोय तिथून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली मायनस 3 अदर साईडला गेल्यानंतर प्लस 3 होऊन जाईल म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 झाली ती व्हॅल्यू अगेन आपण इक्वेशन नंबर थर्ड मध्ये पुटअप करतोय। म्हणजे इक्वेशन नंबर थर्डला जिथे जिथे एक्स आहे तिथं आपण 3 पुटअप केला बाकीच्या टर्म ॲज इट इज दॅट इज इक्वल्स टू 10 मल्टीप्लाय बाय 3 म्हणजे 30 अगेन प्लस 3 मायनस 3 0 मल्टीप्लाय बाय ए म्हणजे 0 3 प्लस 3 6 त्याला मल्टीप्लाय बाय बी आहे 6 बी देअरफॉर 30 इक्वल्स टू 6 बी अगेन हा 6 जो आहे तो इक्वेशनच्या अदर साईडला गेला तर डिवाइडला जाईल म्हणजे 30 डिवाइडेड बाय 6 इक्वल्स टू बी परत भागाकार केला तर येणारा आन्सर जो आहे तो आपला बीचा 5 असणार आहे। देअरफॉर इथं आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या त्या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर सेकंडमध्ये पुटअप करतोय। देअरफॉर 10x डिवाइडेड बाय इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस 3 एक्स मायनस 3 आहे तसा एची व्हॅल्यू 5 आहे डिवाइडेड बाय एक्स प्लस 3 प्लस बीची व्हॅल्यू सुद्धा 5 आहे डिवाइडेड बाय एक्स मायनस 3 आज इथे ठेवला। हा झाला आपला प्रॉपर फ्रॅक्शन सॉल्व करून गेला तो इक्वेशनमध्ये वनमध्ये पुटअप करेल कारण आपण फाइंड आउट करताना 10x डिवाइडेड बाय एक्स प्लस 3 एक्स मायनस 3 याला 10x डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9 सिम्प्लिफाय केलेलं होता त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपण फाइंड आउट केलेली आहे ही 5 डिवाइडेड बाय एक्स प्लस 3 प्लस 5 डिवाइडेड बाय एक्स मायनस 3 ती इक्वेशन नंबर वनमध्ये पुटअप करतोय। देअरफॉर फ्रॉम इक्वेशन नंबर 1 एक्स क्यूब प्लस एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9 आहे तसा इक्वल टू एक्स ॲज इट इज आणि याचा आन्सर जो आहे तो आपण फाइंड आउट केलेला आहे 5 डिवाइडेड बाय एक्स प्लस 3 प्लस 5 डिवाइडेड बाय एक्स मायनस 3 हा दिलेला इम्प्रॉपरचा एक्झाम्पल होता त्याचा आन्सर आपण फाइंड आउट केला। देअरफॉर एक्स क्यूब प्लस एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9 याचा आन्सर जो आहे एक्स प्लस 5 डिवाइडेड बाय एक्स प्लस 3 प्लस 5 डिवाइडेड बाय एक्स मायनस 3। म्हणजेच काय केलं आपण जर इम्प्रॉपरचं एक्झाम्पल असेल तर त्याला पहिला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल आणि फक्त तो प्रॉपर फ्रॅक्शन आपल्या तीन मेथडपैकी कोणत्या मेथडचं एक्झाम्पल आहे बघून त्यानुसार सॉल्व करून दिलेला आलेला आन्सर जो आहे तो पेशमध्ये पुटअप करावा लागेल। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। आय होप दॅट दिलेला व्हिडिओ जो आहे जो आपण अभ्यासला आज तो तुम्हाला आवडलेला नक्कीच आवडलेला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।